जय महाराष्ट्र, मी तुषार शेटे। बातमी आणि बरस काही मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय एक महत्त्वाची बातमी। आजच्या भागात आपण पाहणार आहोत जी बातमी आहे तिचा परिणाम थेट तुमच्यावरती होणार आहे। बातमी आहे मेट्रो 3 मार्गातल्या कारशेडला मिळालेल्या स्थगितीची। ठाकरे सरकारनं सत्तेत आल्या आल्या झाडं वाचवण्याच्या मुद्द्यावरनं मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे। आरेतल्या मेट्रोच्या कारशेडचं भवितव्य ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेलेला आहे, मात्र या समितीला मर्यादित अधिकार आहेत। तसंच कारशेडचं काम 25% पूर्ण झाल्यानंतर ती अन्यत्र हलवणं योग्य आहे का, कारशेडसाठी भविष्यात झाडं तोडली जातील की नाही, पर्यावरणाचं नुकसान भविष्यात होईल की नाही, या आणि अशा अन्य मुद्द्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या बातमी आणि बरस काही मध्ये। ठाकरे सरकारनं सत्तेत आले आल्या एक निर्णय घेतलेला होता, तो निर्णय म्हणजे आरेतल्या जी मेट्रो कारशेड आहे त्या मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिलेली आहे। ही मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवायची की नाही या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। मात्र ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ किरीट सुमय यांनी केलेला आहे। ही समिती म्हणजे फक्त बनवाबनवी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पाहूयात सोमय्या काय म्हणतात ते। ठाकरे सरकारची बनवाबनवी, नवीन समिती नेमली, 15 दिवसात या समितीने दिलेल्या आर्थिक परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी या सध्याच्या जागेत कुठला विकल्प आहे का हे सांगायचं, अन्यथा याच ठिकाणी कारशेडचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरण समतोल करण्यासाठी काय पावलं उचलावी लागणार ते सुचवायचं आहे। हो, फडणवीस सरकारने हे सगळंच केलं होतं, कोर्टानी पण ते मान्य केलं आहे, मग ही धूळफेक का? आपण बघतोय की किरीट सुमय्या यांनी राज्य सरकारवरती सवाल उपस्थित केलेले आहेत। ही धूळफेक नेमकी का केली जाते? मुळातच जर समितीला लिमिटेड अधिकार असतील आणि त्यातच पुन्हा एकदा ही समिती नंतर जर निर्णय देणार असेल की या ठिकाणीच आरेची कारशेड व्हावी, त्यामुळे पुन्हा एकदा या समितीच्या खांद्यावरनं बंदूक चालवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत भूषण मर्दे, जे मेट्रोचे कारशेडचे समर्थक असणार आहेत, आणि आपल्या सोबत पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमी स्टॅलिन दयानंद असणार आहेत, जे वनशक्तीचे संचालक देखील आहेत। स्टॅलिनजी, जर बघायचं म्हटलं तर पहिला प्रश्न असाच उपस्थित होतोय, अनेक जण म्हणतायत, भाजपाचे नेते वारंवार दावा करतायत की आता या मेट्रोच्या आरेतल्या कारशेडला स्थगिती देऊन मिळणार काही नाहीये, कारण की जी झाडं तोडायची होती ती तोडली गेलेली आहेत, आता तिथे क्रिकेटचं स्टेडियम बनेल इतकं मोठं मैदान झालेलं आहे आणि आता तिथे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचं आहे, त्यामुळे मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देऊन आता तिथे होणार काही नाहीये। तुमचं मत काय या बाबतीतलं? पहिली गोष्ट, हे म्हणणं चुकीचं आहे, अगदी खोटं आहे की वृक्षतोड झालेली आहे। फक्त 350 पेक्षाही कमी वृक्षतोड त्या जागेवर झालेलं आहे, याचं आम्ही प्रतिज्ञापत्र देखील सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही ह्या अफिडेव्हिटवरती दिलेलं आहे। आमच्याकडे जागेवरचं वृक्षांचा नकाशा आहे आणि त्याचबरोबर आम्ही घेतलेले व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स आम्ही कम्पेअर करून सांगितलेलं आहे की 350 झाडं फक्त कापले गेले होते आणि जवळजवळ 3000 पेक्षा जास्त वृक्ष अजून जागेवर आहेत। दुसरी गोष्ट, क्रिकेट खेळण्याचं एवढं स्टेडियम सारखं जागा तिथे उपलब्ध नाहीये। वारंवार आम्ही सांगत होतो की मेट्रो कारशेडसाठी 15 हेक्टरपेक्षाही कमी जागा लागणार आहे, पण आमचं हे म्हणण्याला फेटाळून लावणारे MMRCLने 62 हेक्टरवरती कब्जा करून बसलेले आहे आरेमध्ये। आज जी मोकळी जागा आहे मेट्रो कारशेडच्या साईटवर ते फक्त 15 हेक्टर आहे, आणि जर तुम्ही 15 हेक्टरमध्ये काम करणार आहात तर अशी 15 हेक्टरची जमीन पूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी मिळणार, आणि BKC मध्येच 2 आहेत
आणि इतर आम्ही 7 विकल्प अजून दिलेले आहे, म्हणजे अजूनही काही झालेलं नाहीये, काम 25% झालंय हेही म्हणणं अगदी खोटं आहे. कारण कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात देखील त्यांनी सांगितलेलं आहे की काम सुरू नाहीये, म्हणजे आता काम सुरू होणार असं 9 ऑक्टोबरला MMRCLने स्वतः सांगितलेलं आहे. त्यांनी जे काय मातीचा भराव केलेला आहे ते बेकायदेशीर भराव केलेला आहे आणि ते भराव 25% काम असं सांगता येणार नाही आपल्याला. 25% काम झालंय की नाही झालंय हा दावा तुम्ही करतायत. स्टॅलिनजी, आतापर्यंत तुमच्याकडनं 4 वेगवेगळे ऑप्शन्स देखील दिले गेलेले होते. तुम्ही स्वतः वनशक्तीच्या माध्यमातून, या सेव आरेच्या माध्यमातून झोरू बाथेना हे देखील न्यायालयामध्ये लढा लढताना दिसतायत. ज्या ज्या वेळेला झोरू बाथेना यांच्याशी आपला संवाद झालेला होता त्या त्या वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की आरेतली कारशेड किंवा कारशेडसाठी आरेचं जंगल ही एकमात्र जागा नाहीये. 4 वेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, मात्र त्या ऑप्शन्सचा विचार हा सरकारकडनं का केला जात नाहीये? मागचं सरकार जे होतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकारने या विषयाकडे अगदी दुर्लक्ष केलं होतं आणि आम्ही कागदपत्र मागितलं होतं की तुम्ही इतर पर्यायी स्थळांचं निरीक्षण केलंय किंवा संरक्षण केलं असेल तर ते आम्हाला कागदपत्र दाखवा. पण एकही कागदपत्र आम्हाला दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मागच्या सरकारने जे समितीचं गठन केलं होतं त्या समितीमध्ये 2 एक्सपर्ट सायंटिस्ट होते ज्यांनी हेच सांगितलं की इतर ठिकाणांचं कसलंही कागदपत्र आम्हाला देण्यात दाखवण्यात येत नाहीये. आम्ही कशावरनं सांगायचं की फक्त आरे हा एकच स्थळ आहे, म्हणजे इतर ठिकाणांचा विचार केलेलाच नाही मागचं सरकारने, फक्त कागदावर नावं लिहून सोडून दिलेले होते जागेंचं. आणि ह्या सरकारने आता काय केलंय की त्या जागेंचं निरीक्षण करून आणि मग त्यांना अहवाल द्यायचा की ह्या जागा उपलब्ध आहे आणि उपयुक्त आहे की नाही हे सांगायचं काम ह्या समितीकडे सोपवलेलं आहे. स्टॅलिनजी, समितीकडे काम जरी सोपवलं असलं तरी आपण जे बघतोय की जो आदेश काढला गेलेला आहे त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की नेमकी या समितीची कार्यरेखा कशा पद्धतीची असणार आहे. मुळातच जर मेट्रो कारशेड हलवायची असेल तर पर्याप्त जागा आणि ती जी व्यवस्थितपणे ज्याचा खर्च जो राज्य सरकार झेलू शकेल अशा किमान खर्चामध्ये ती जागा ते सुचवू शकतात का, हा पहिला प्रश्न आहे. ती जर जागा सुचवली गेली तर ती जागा फिजिबल असेल का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि आताच आपण जर बघितलं का मेट्रो 3 पॅकेज 7 मधलं जे टनेलिंग होतं त्या टनेलिंगचं 100% काम पूर्ण झालेलं आहे आणि एकूणच मेट्रोच्या मार्गातल्या पॅकेजिंगचा जर विचार केला टनेलच्या तर त्या 70% टनेलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे अशा स्थितीमध्ये जर मेट्रो काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये जर चालू करायची असेल तर त्याच्यासाठी त्यांना कारशेड लागणारच आहे. आणि जो म्हणजे तुम्ही तर आता पर्यावरण प्रेमी म्हणून याला विरोध करत आलेला आहात, मात्र काही नागरिक असे देखील आहेत ज्यांनी कारशेडचं समर्थन केलेलं आहे. त्यांनी असं मत मांडलेलं आहे की आतापर्यंत तुम्ही अनेकदा न्यायालयात गेलेला होतात, न्यायालयाने या सगळ्या याचिका फेटाळून लावलेल्या होत्या. न्यायालयानं त्यांच्या आदेशात स्पष्ट म्हटलेलं आहे की जोपर्यंत जे लोकहिताचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये राजकीय अडथळा कुठेही यायला नको. आणि जी याआधी देखील समिती नेमण्यात आलेली होती त्या समितीने देखील या सगळ्या मुद्द्यांचा सर्वकष विचार केलेला आहे आणि अंतिम निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद उकरून काढणं म्हणजे जनतेच्या पैशांचा तोटा आहे असं नाही म्हणू शकत का? कारण की हे नुकसान जे होतंय ते तुमच्या आणि माझ्याच पैशांचं होतंय, कारण की आपण सरकारला टॅक्स देतो आहोत. नाही, जे काम मेट्रो कारशेड तयार करण्यामध्ये जास्तीत जास्त 3 ते 6 महिन्याचा वेळ लागेल आणि मेट्रो पूर्ण करण्यासाठी त्यांना अजून 2 वर्ष लागणार आहे. टनेलिंग सिप्सपर्यंत झालेले आहे आणि जर टनेलिंग सिप्सपर्यंत झालेले आहे त्याचा अर्थ असा होतो की मी तुम्हाला सांगतो एक एक ठिकाणपासून, बॅक बे, महालक्ष्मी, BKC मधले 2 प्लॉट, सिप्स मधली जागा आणि कांजूरमार्ग, असे बरेच स्पॉट तयार आहेत जे जिथे हे कारशेड सहज हलवता येतं. पैशाचा प्रश्न येतच नाही, यामध्ये खर्च काहीच नाहीये, उलट पैसे वाचणार. कारण आज स्टॅलिनजी एक साधा प्रश्न मी तुम्हाला फक्त विचारतो की आतापर्यंत राज्य सरकार दावा करत आलेलं होतं की ही कारशेड जर कांजूरमार्गला हलवायची असेल तर कांजूरमार्गला पुन्हा एकदा जी डम्पिंग ग्राउंडची जागा असेल किंवा जिथे मँग्रोव्ज आहेत किंवा दुसरी जर खासगी जागा आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी 5,000 कोटींचा खर्च येणार आहे. मग हे 5,000 कोटींचा जो जर खर्च मेट्रोवरती वाढला तर तो तिकिटिंगच्या माध्यमातून आपल्याकडनं जमा केला जाईल. दुसरा मुद्दा, आत्ता जी सगळी झाडं कापली गेलेली आहेत जिथे कारशेड प्रस्तावित केली गेलेली आहे
ती जागा ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे किंबहुना जेव्हीएलआरचा जो रस्ता आहे सेफच्या अपोजिट त्याला अगदी लागून आहे. मग तिथे झाड तुटल्याचा जो दावा केला जातोय तुमच्याकडनं तो कसा योग्य आहे? पहिला प्रश्न तुमचा की कांजूरमार्ग मध्ये खासगी जागा नाही आहे, पूर्ण जागा शासनाची आहे. शासनाने कागदपत्र प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये, मुंबईचं उच्च न्यायालयामध्ये हे सांगितलं आहे की आमच्याकडे 41 हेक्टर जागा आहे ज्याच्यावर कसलाही वादविवाद नाही, म्हणजे ती जागा आमच्या नावाखाली आहे, आमच्या ताब्यामध्ये आहे, ती जागा आम्हाला वापरायचं आहे. हे असं याचिका राज्य सरकारने केलं आहे माननीय हायकोर्टमध्ये. आणि ते आता कांजूरमध्ये हे 5000 कोटीचं हे अगदी खोटं आहे आणि हे ह्याच्यात काही सत्य नाहीच आहे. म्हणजे खासगी जागा हा प्रश्नच उत्पन्न होत नाही, कारण 650 एकर जमीन आणि तिथे मँग्रोव्ह एकही नाही, एक मँग्रोवचं झाड नाहीये आणि एकही वृक्ष नाहीये त्या जागेवरती. ती जागेवरती आरक्षण आहे, इंडस्ट्रियल आरक्षण आहे, इंडस्ट्रियल गोडाऊनचं आरक्षण आहे. हे सांगणं अगदी चुकीचं आहे, लोकांचं दिशाभूल करण्याचं आहे. आणि आमचं म्हणणं सोडून द्या, आम्ही काही तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण जे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने दाखल केलंय उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तेच वाचलं तर तुम्हाला समजेल की 41 हेक्टर जमीन ज्याच्यावरती प्रवक्ते ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माधवराव, तुम्ही मगातपासून पाहता आहात की ज्या पद्धतीनं कारशेडला समर्थन दिलं जातं आहे आणि वृक्षप्रेमी नागरिक स्टॅलिन दयानंद त्यांची भूमिका मांडतायत, राज्य सरकारनं आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे, आता मुळातच जो कारशेडला विरोध केला जातोय, नवं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे, त्यांनी या कारशेडला स्थगिती दिलेली आहे, त्याचाही विरोध भाजपाकडनं केला जातोय, काय पक्षाची भूमिका सांगाल तुम्ही? आपण पाहतोय की माधव भंडारी यांच्या सोबत आपला संपर्क जो आहे तांत्रिक कारणामुळे तो तुटलेला आहे. आपण बघतो आहोत की मुळातच हा सगळा गोंधळ जो चालू होता, एकीकडे यांनी सांगितलेलं होतं की निर्णय जो घेतला गेलेला आहे तो निर्णय जो झालेला होता, त्यानंतर नवं सरकार राज्यात आलं, त्या राज्यात आलेल्या सरकारनं पुन्हा एकदा या सगळ्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. बातमी आणि बरंच काही मध्ये आपण पाहणार आहोत स्थगिती नको कृती हवी. मात्र यामध्ये आपल्या सोबत काही गेस्ट देखील आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, पाहत रहा बातमी. बातमी आणि बरंच काही मध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण बातमी पाहतो आहोत मेट्रोच्या कारशेडला मिळालेल्या स्थगितीची, आणि म्हणूनच जय महाराष्ट्र आज भूमिका घेत आहे. सरकारनं स्थगिती नको द्यायला हवी, सरकारनं त्यांच्या कामामध्ये गती द्यायला हवी आहे. आपल्या सोबत पर्यावरण प्रेमी नागरिक स्टॅलिन दयानंद हे जोडलेले आहेत, आणि त्याचसोबत आता आपल्या सोबत भूषण मर्दे हे देखील जोडले गेलेले आहेत जे मेट्रो कारशेडचे समर्थक आहेत. भूषणजी, मगातपासूनची चर्चा तुम्ही फोनलाईनवरनं ऐकली असतील, स्टॅलिन दयानंद यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध केलेला आहे, तुम्ही काही मुद्दे मांडता आहेत ज्याच्यामुळे कारशेडचं समर्थन होणार आहे, तुमच्याकडनं ते मुद्दे जाणून घ्यायला आवडतील. नेमक्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती तुम्ही कारशेडला समर्थन देतात? बघा, आता तीन मुद्दे आपल्याला बोलता येतील की ह्या गोष्टीकडे तीन प्रकारे बघता येईल. पहिली गोष्ट म्हणजे ते फॉरेस्ट होतं की नव्हतं, हा मुद्दा निकालात निघालेला आहे आमच्यामध्ये. दुसरा मुद्दा आहे की तुमच्या ज्या आता कारशेड बागचं काम चालू आहे, हे कारशेडचं काम 25% पूर्ण झालेलं आहे आत्ता, आणि त्याच्या जे अर्थ मोहिमचं काम पण 50% पूर्ण झालेलं आहे. याच्या पुढे तिकडे एकही झाड कापलं जाणार नाही आहे. पर्यावरण प्रेमींचा त्यांचा जो विरोध आपण समजू शकतो, पण खरी परिस्थिती काय आहे त्याच्यापुढे काही असं होणारच नाही की झाड पण कापलं जाणार नाही आहे. दुसरं म्हणजे आत्ता जरी आपण बदलायला गेलो
तर ह्या स्टेट एक्सचेकरला म्हणजे राज्याला केवढा मोठा भुर्दंड पडणार आहे ह्याचा कोणी विचार केलाय का? माझ्या मते जर हे हाच मुद्दा तुम्हाला मला विचारायचा आहे, कारण की जोपर्यंत आपला तांत्रिक मुद्द्यांमुळेच आपला संपर्क झालेला नव्हता हा प्रश्न मी स्टॅलिन दयानंद यांना विचारलेला होता. त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही पद्धतीचा भूर्दंड पडणार नाहीये, कारण की कांजूरमार्गला जी जागा आहे ती जागा शासकीय जमीन आहे. मी पुन्हा एकदा स्टॅलिनना विनंती करतोय की स्टॅलिन तुम्ही जो मगासचा मुद्दा मांडला होता तो स्पष्ट करा, कारण की आता पुन्हा एकदा भूषणजींनी सांगितलेलं आहे की नवीन झाड तोडण्याची गरज लागणार नाहीये. तुमचा दावा काय आहे? त्यांना झाड कापल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज जी मोकळी जागा ते जर MMRCLचं म्हणणं आपण मान्य करतो की त्यांना जेवढे वृक्ष कापायचं होते कापून झालं, त्याचा अर्थ हा निघतो की फक्त 15 हेक्टर जमीन आज आरे कारशेडसाठी उपलब्ध आहे. हे प्रवक्ते जे म्हणत आहेत, मेट्रो कारशेडचे समर्थक जे म्हणत आहेत, त्यांनी MMRCLचं नुकसान होणार आहे, कारण MMRCL म्हणते की त्यांना 32 हेक्टर जागा पाहिजे कारशेडसाठी आणि आज फक्त 15 हेक्टर मध्ये जर तुम्ही कारशेड उभारायला तयार होत आहे, ह्याचा अर्थ असं की तुम्ही गेले 5 वर्ष लोकांशी खोटं बोलत राहिलात. 15 हेक्टर जमीन मध्ये जर कारशेड होणार तर तुमच्याकडे विकल्प भरपूर आहेत आणि काम 25% झालेले नाही. आणि हे आम्ही म्हणत नाही, ज्या पद्धतीने स्टॅलिन दावा करतायत तुमचं याच्यावरती काय प्रत्युत्तर असणार आहे? बघा, आता स्टॅलिन हे पर्यावरण प्रेमी आहे, ते का त्यांचं त्यांना मी आपलंच मानतो. ह्याच्यापुढे लक्षात घ्या, 29 हेक्टरची जागा तिकडे अक्वायर झालेली आहे. त्या 29 हेक्टरच्या जागेवर संपूर्ण काम झालेलं आहे. ह्याच्यापुढे एक झाड कापणार नाही असं सुप्रीम कोर्टाला लिहून दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानेही ते मान्य केलेलं आहे. मग आता 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 नाणी ही जागा शासकीय आहे, ही जागा शासकीय आहे, म्हणजे याच्यात एक पैशाची गरज लागली नाही आहे. याच्यात एक म्हणजे सरकारला कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च नाही. याच्या उलट स्टॅलिन जे कांजूरबाग हा जो कांजूरबागचा किंवा त्यांचा जो मुद्दा सांगतायत, तर त्या पर्यायाचा तो समजा पर्याय घेतला तर काय होणार आहे? बघा, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इथनं कारशेड हलवली तरीही आरेच्या ठिकाणी छोटे कारशेड बनवायला लागणारच आहे. आरेच्या ठिकाणी छोटी कारशेड असणारच आहे. आता इथून कांजूरमार्गला जायचं म्हणजे तो जवळजवळ 8 किलोमीटरचा रस्ता आहे. ती प्रायव्हेट जागा आहे, म्हणजे आज ती प्रायव्हेट जागा आहे किंवा लिटिगेशनमध्ये असलेली जागा आहे. 1996चा तिकडं त्याच्यावरचा एक कोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यामुळे कोर्टाने सांगितलेलं की ट्रायपार्टीच्यावर तुम्ही काही इंटरेस्ट क्रिएट करू नका, त्यामुळे ती जागा अशी अडकून पडलेली आहे. ती जागा म्हणजे तो केस चालवावं लागेल. केस चालवून ते कोर्टाने समजा उद्या मिळालं आणि तर त्या जागेची किंमत ही 2.5, आता कोर्ट काय म्हणते की पहिल्यांदा तुम्ही 2.5 कोटी त्या जागेची आमच्याकडे ठेव द्या, कोर्टाला सरकारला 2.5 कोटी ठेवायला लागतील. उद्या त्या मालकाचा हक्क तिकडे जर सिद्ध झाला तर त्याच्या दुप्पट रेडी रेकनरच्या दुप्पट म्हणजे 5,000 कोटी त्याला मालकाला द्यायला लागतील. हा खर्च कुठून आणणार? 8 किलोमीटर रेल्वे बनणार आहे. 8 किलोमीटर रेल्वे बनायची म्हणजे त्याच्यात झाडं कापली जाणार. समजा ही एलिव्हेटेड असेल तर त्याचा 2,000 कोटीचा खर्च एक्स्ट्रा होणार आहे. समजा ती टनेल बांधून म्हणजे खालनं जाणार भुयारी असेल तर त्याचा खर्च जवळजवळ 5,000 कोटी. म्हणजे ही जागा समजा उद्या मिळाली तरी पण ती डेव्हलप करायला 2 वर्ष लाग जातील, कारण ती माझं एवढंच म्हणणं आहे जे बंदरीची जागा आहे. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला सर की ह्या गोष्टीमध्ये की आपण समजा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2 ते 3 वर्ष लागू शकतात, डिले होऊ शकतो. जर डिले झाला तर पर डे जवळजवळ 4.5 कोटी म्हणजे वर्षाला आपण 1,500 कोटी धरू. 2 वर्षाचा खर्च, 2 वर्ष डिले झाला, 3,000 कोटी. 3,000 कोटी ते 5,000 कोटी ते 5,000 कोटी ते मुद्दा आलेला आहे लक्षात. नाही म्हटलं स्टॅलिनचं हेच म्हणणं होतं की आता 15,000 कोटी. अगदी बरोबर भूषणजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. स्टॅलिनचा असा दावा आहे सरकारला म्हणजे कोणाला, सामान्य माणसाला. अगदी बरोबर आहे, मी मगाशी त्यांना तेच विचारलं. आणि तिथे जागा जाणार म्हणजे तिकडे जाणार म्हणजे काय झाड कापावी लागणार नाही? आणि आणि स्टॅलिन, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. स्टॅलिन तुम्हाला, भूषणजी आणि स्टॅलिन तुम्हाला दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे की आपण जर एक मिनिट तुम्हाला दोघांना मी फक्त मध्ये थांबवतोय. माझा एक पुढचा प्रश्न आहे जो सर्वात महत्वाचा ठरू शकतो या चर्चेमध्ये. एकतर आपल्याला कांजूरमार्गला जागा बनवायची असं आपण म्हणतोय,
जर आपण विचार केला की नवीन जी रेल्वे लाईन सुरू होते जी स्वामी समर्थ नगरपासून कांजूरमार्ग पर्यंत जाते आहे त्या मेट्रो लाईनचा विचार केला आणि दुसरी मेट्रो लाईन जी थेट वडाळ्यापासून ठाण्याला जाणार आहे ती पण वाया कांजूरमार्ग जाणार आहे त्यामुळे या मेट्रो लाईनसाठी तिथे कारशेड ही बनवावीच लागणार आहे मग एका कारशेडवरती आपण किती लाईनचं लोड टाकणार आहोत एक चांगल्या जोरदार एकदम छानशा अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मेट्रो देणार आहे तुम्ही का थांबवताय का मुंबईकरांचा विश्वास अगदी बरोबर आहे आजच उच्च न्यायालयाने ठाण्यातल्या भूषणजी आपण स्टालिनला बोलावं हा मेट्रोवर घेऊन जाऊ नका नाही 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 भूषणजी आपण माझा सोडायचा संधी मुद्दा सोडून बोलू नका मेट्रोवर जायचं नाही मुद्दा सोडून बोलू नका मेट्रो कारशेड आजचा मुद्दा बोला तर आज किती चांगला आहे जीव वाचणार आहे असं तसं बोलू नका असंही म्हणता येईल ना कारण ह्याच्या पूर्वीचे जे सरकारी प्रोजेक्ट होते तुम्ही बांद्रा सिलिंग घ्या किंवा तो घाटकोपर अंधेरी मार्ग घ्या डिले होऊन किती त्याचे खर्च वाढलेला आहे आणि खर्च कोणाच्या खिशातून जातो सामान्य जनतेच्या खिशातून जातो हे आपण किती दिवस करायचं आता झालेलं आहे तुम्ही हा मुद्दा हा ह्याचा बनवू नका प्रश्चितचा बनवू नका अगदी बरोबर भूषणजी तुमचा मुद्दा आलेला आहे आपण आता स्टालिनला विचारतोय स्टालिन जर उच्च न्यायालयाने बघितलं तर उच्च न्यायालयाने तुमच्यासारख्या पर्यावरण प्रेमींना खडसावलेला आहे ठाण्यातल्या वृक्षतोडीसाठी जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावरती उच्च न्यायालयानं हेच खडसावलेलं आहे की लोकांनी रोज फक्त आणि फक्त ट्रेनवरतीच अवलंबून राहायचं का जर एखादी चांगली पर्यावरण सेवा एखादी चांगली परिवहन सेवा येत असेल तर त्याला तुम्ही विरोध का करताय यावर तुमचं काय उत्तर असणार आहे होणार याच्यामध्ये मला मी व्यक्तिशय कोणाच्या विरुद्ध बोलणार पहिली गोष्ट हे भूषणजी तुमचा मुद्दा आलेला विषयावरती मला बोलायचं नाहीये कारण आम्ही आज जनतेला मी हेच सांगू शकेल सर साहेब आपण हे तुमच्यासाठी आहे भूषणजी आपण भूषणजी आपण तुमचं ऐकलेलं आहे स्टॅलिनला संधी देऊ आपण मला बोलू देत नाही तर मग ठेवूच नका फोन आपण पुढे जाऊ द्या स्टॅलिनजी मी तुम्हाला संधी देतोय स्टॅलिनजी तुम्ही बोला त्यांना बोलत राहायचं असेल तर बोलू द्या मला मग बोलू नका स्टॅलिनजी तुम्ही बोला तुम्हाला संधी दिलेली आहे जो गप्प करायला सांगा ना तुम्ही बोला मी तुम्हाला संधी दिली मला एक प्रश्न विचारायचा आहे मला 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 एक तुम्हाला सिम्पल मला एवढंच विचारायचं आहे जर ही सरकारनी काय निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये लोकांचा पैसा वाया जात नाही आणि पर्यायी स्थळ मिळत असेल तर तेवढे निर्णयाचं वाट बघा आतापासून बीजेपीचे समर्थकांना एवढं घाईक आहे की आरे मध्येच कारशेड पाहिजे त्याचाही मी तुम्हाला खुलासा करून सांगतो जिथे 15 हेक्टर मध्ये हे काम झालं असतं त्यांनी 62 हेक्टर घेतलेले आहे 62 हेक्टर वरती TDR करणार 3 टाइम आणि ते TDR चे पैशाचा खेळ आहे हा स्टॅलिन आता या मुद्द्यावरती अगदी शेवटचा प्रश्न स्टॅलिन अगदी आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहेत 15 हेक्टरच्या ऐवजी 62 हेक्टर जागा घेतली जाते TDR दिला जातोय याच मुद्द्यावरती आपण भूषण मर्देंना विचारणार आहोत भूषणजी याच्यावरती तुमचं काय प्रत्युत्तर असणार आहे हा त्याला विचारा म्यूटवर टाकलं हो मला ऐकायला येत नाही मला नाही ऐका भूषणजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत स्टॅलिननी आता आरोप केलेला आहे की 15,000 हेक्टर मध्ये मेट्रोची कारशेड उभी राहिलेली असती मात्र याच्याऐवजी 65,000 हेक्टर जमीन घेण्याची गरज काय होती काहीतरी तांत्रिक गोष्टींमुळे आपला आवाज भूषणजींपर्यंत पोहोचत नाहीये आपली आता बुलेटिनमध्ये आपल्याला थांबवण्याची वेळ आलेली आहे आपण तुमच्या दोघांच्या माध्यमातून मेट्रो कारशेडचे पॉझिटिव्ह मुद्दे आणि कारशेडमुळे होणारे धोके किंवा त्याचे निगेटिव्ह परिणाम हे समोर मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला होता मुळातच जय महाराष्ट्राची भूमिका हीच आहे की कुठल्याही विकासाच्या आड कोणी येऊ नये कारण की ज्या पद्धतीचा जीवघेणा प्रवास सध्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या मुंबईकरांना रोज करावा लागतोय तिथे कुठेतरी या मुंबईकरांच्या आयुष्यात काही सुखाचे क्षण यावेत या प्रवासाच्या माध्यमातून रस्त्यांवरची वाहतूक कोंडी कमी व्हावी मात्र त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण करणं हे देखील आपलं कर्तव्य असणार आहे मात्र अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्या वारंवार कोर्टात गेलेल्या आहेत त्या लिटिगेशनमध्ये सापडलेल्या होत्या त्यामुळे त्यांना उशीर झाला आणि
पर्यायानं या सगळ्या प्रकल्पांचा खर्च वाढलेला आहे आणि एक प्रकारे त्या सर्वांचा भूर्दंड हा तुम्हाला आणि मलाच पडलेला आहे. आणि म्हणूनच या नव्या ठाकरे सरकारकडनं किंबहुना महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव ज्यांनी घेऊन सरकार स्थापन केलेलं आहे ते सत्तेमध्ये आलेले आहेत. या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारकडनं आपल्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासाची अपेक्षा आपण व्यक्त करतो आहोत. चर्चेमध्ये सहभागी झालेल्या दोन्ही मान्यवरांना मी धन्यवाद देतोय आणि बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबतोय.